कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचाच प्रयोग होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एवाय पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना रा दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तेविसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच निर्णायक राजकीय भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आज चोवीसाव्या वर्षात पदार्पण आहे पक्षस्थापनेचा तेविसावा वर्धापन दिन आज कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या प्रांगणात पक्षाचं ध्वजारोहण आणि केक कापून साजरा करण्यात आला यानंतर जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील आणि शहराध्यक्ष आर के पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला कोल्हापूर महापालिकेसह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढवतील आणि त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकत्र येतील असं धोरण राज्य पातळीवर ठरत असल्याचं जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील यांनी स्पष्ट केलं महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार आहे उमेदवार निवडीची प्रक्रिया पक्षपातळीवर जवळपास पूर्ण झाली आहे पक्षाची बांधिलकी असणाऱ्या इच्छुकांचा तसंच दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांचा उमेदवारीसाठी प्राधान्यानं विचार केला जाणार आहे असं ए वाय पाटील यांनी नमूद केलं जिल्हा परिषद निवडणुकीसाठी झालेल्या प्रभाग रचनेत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप केलेला नाही ज्या काही चुका झाल्यात त्या अधिकारी स्तरावर झाल्यात असा खुलासाही एवाय पाटील यांनी केलाय पक्षाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून सोळा जूनपर्यंत जिल्ह्यात सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक अनिल कदम आदिल फरास जहिदा मुजावर शीतल तिवडे सुनीता राऊत महेंद्र चव्हाण महादेव पाटील निरंजन कदम सुनील देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते